विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जना बरोबरच क्रीडा क्षेत्रातही भरीव कामगिरी करावी याचबरोबर शाळेच्या विकासासाठी पालकांनी सुद्धा योगदान द्यावं असं आवाहन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील असुरलेकर यांनी केलं पन्हाळा तालुक्यातील धबधबेवाडी इथं सुवर्ण सुमन फाउंडेशनच्या वतीनं आयोजित शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील धबधबेवाडी इथल्या सुवर्णसुमन फाउंडेशनच्या वतीनं प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुलांना आज बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष हिंदूराव पाटील यांनी आर्थिक अडचणींमुळे कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण लोकवर्गणीतून शालेय साहित्य वाटप करण्याचं व्रत घेतलंय याला समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळतोय तालुक्यातील राक्षी धबधबेवाडी करंजफेण या परिसरातील नऊशे विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षात शालेय साहित्य वितरित केलंय असं नमूद केलं बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी हिंदूराव पाटील यांच्या उपक्रमाची प्रशंसा केली यावेळी हरिश्चंद्र शिंदे बळवंत पोवार राजराम सासवडे पांडुरंग खोपकर उपस्थित होते